नमस्कार, लोक संदेश न्यूजमध्ये आपले स्वागत. मी मयुरी कुंभार. पाहूयात आजच्या काही राजकीय घडामोडींचा आढावा. उद्ध्वस्त आणि मोडायला लागलेला आहे. तो उद्ध्वस्त झाला आणि जर तो मोडला तर हे सरकार देखील पडेल, सरकार देखील मोडेल, राज्य देखील मोडेल. हे आताच्या काळजीवाहू सरकारने लक्षामध्ये घेतलं पाहिजे. यांना पूर्ण बहुमत मिळून देखील हे सरकार स्थापन करत नाही. त्यांच्यामध्ये काय चाललेला वाद आहे एका कळायला मार्ग नाही. परंतु आजची परिस्थिती मात्र फार बिकट आहे. त्यांना स्वतःची सत्ता कशा पद्धतीनं आणायची, कोण मुख्यमंत्री व्हायचं ह्याच्यातच त्यांचा वाद चालला आहे. परंतु तो शेतकरी जो अडचणीत आहे, तिथं तो जो त्याचं सगळं संसार उद्ध्वस्त झाला आहे, त्याचं काही यांना घेणं देणं पडलेलं दिसत नाही. असंच आत्ताच्या गेल्या 10 दिवसातल्या परिस्थितीवरून पाहायला मिळतंय. विनोद तावडे स्वतः आत्ताच्या विधानसभेचे सदस्य देखील नाही. जी व्यक्ती सदस्य देखील नाही, जे तिथं प्रमुख नेता होणार आहे त्याला मत पण देऊ शकत नाही, ते येऊन इथं काय चर्चा करणार आहे. जे त्यार म्हणजे भाजपचे प्रमुख, प्रमुख म्हणजे चंद्रकांत दादा पाटील किंवा सध्याचे विद्यमान मुख्यमंत्री किंवा उद्धवजी ठाकरे किंवा एकनाथराव शिंदे हे आले असते, त्यांनी चर्चा केली असती तर आम्ही म्हणलो असतो. ते कदाचित विचारायला आले असतील की तुम्ही पण पूर्वी भाजपमध्ये होता, माझं तिकीट का हो कापलं असेल असं विचारायला आले असते. आम्हाला सगळ्यांना काळजी पडली त्या शेतकऱ्याची, ज्याची आज अडचण झालेली आहे त्याची खरी काळजी पडलेली. आज सगळ्यात महत्वाची गरज आहे, आज शेतकऱ्याला तुम्ही कशी मदत करणार हे सांगा. ते सांगण्याकरता खरं राज्यपाल महोदयांना ते सांगण्याकरता आलं पाहिजे, अशी मदत केली तसं केलं हे सांगण्याकरता त्यांनी यायला पाहिजे होतं.